पुण्यामध्ये म्युकर मायकोसिसचा धोका वाढला आहे. जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या आता 574 इतकी झाली आहे. आतापर्यंत म्युकर मायकोसिसचे 25 बळी गेलेले आहेत. ससून रुग्णालयामध्ये सर्वाधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यामधून ही महत्त्वाची बातमी आहे. पुण्यामध्ये म्युकर मायकोसिसचा धोका वाढत चाललाय. पुणे जिल्ह्यातल्या म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या आता 528 पर्यंत गेली आहे आणि आतापर्यंत यामध्ये 25 जणांचा बळी गेलेला आहे. 21 रुग्ण उपचारानंतर बरे देखील झालेले आहेत. एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे सध्या ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. यामध्ये अधिक कोरोनाग्रस्तांची संख्यासुद्धा पुण्यामध्ये अधिक होती. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला होता आणि तशाच प्रकारची बातमी म्युकर मायकोसिस संदर्भातली देखील पुण्यामधून येते. पुण्यामध्ये म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे सातारा जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आणि म्युकर मायकोसिसचे रुग्ण वाढू लागलेत आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनानं 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवलेला आहे. राज्याच्या पातळीवर 1 जूनला अनलॉक करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. मात्र सातारा जिल्हा रेड झोनमध्ये आहे आणि लॉकडाऊनमुळे तात्काळ शिथिलता तिथे देण्यात येणार नाहीये. गेल्या काही दिवसांपासून दररोज 2000च्या वर रुग्णवाढ साताऱ्यामध्ये दिसतीये. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोरोना मृतदेहाची धक्कादायकरित्या अदलाबदल झाली. शहरालगतच्या विसापूर इथल्या राघोबाजी भोयर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र त्यांचा मृतदेह 150 किलोमीटर दूरवर भलत्याच नातेवाईकांचा सिरोंच्याकडे रवाना झाला. भोयर यांच्या नातेवाईकांना याबाबतची शंका आली. त्यामुळे चेहरा दाखवण्याची त्यांनी विनंती केली आणि तेव्हा सगळा प्रकार उघड झाला. वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोना प्रादुर्भावाचा फायदा घेत अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालाय. या बोगस डॉक्टरांविरोधात जिल्हा प्रशासनानं आता कारवाईला सुरुवात केली आहे. कारंजामधल्या SM सिद्दीकी यांच्या रोशन क्लिनिकवर नुकतीच कारवाई करण्यात आली आणि यावेळी 20 ते 25 लाख रुपयांचा औषध साठाही जप्त केलाय. राज्यासाठी ही दिलासा देणारी एक बातमी आहे. कोरोना रुग्णांचा आकडा आता झपाट्यानं घटत चाललाय. काल दिवसभरामध्ये राज्यात 22,122 नव्या रुग्णांची नोंद झाली आणि मुंबईमध्ये 1,049 नवे रुग्ण आढळले. दिवसभरामध्ये राज्यात 361 जणांचा मृत्यू झाला आणि 42,320 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना सर्वात जास्त धोका असल्याचं वृत्त वास्तवाला धरून नाहीये असं बालरोग तज्ज्ञ संघटनेचं मत आहे आणि अशी माहिती दिल्लीतल्या एम्स संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते आणि त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण कमीच होतीये आणि तिसऱ्या लाटेतसुद्धा मुलं सक्षमपणे कोरोनाचा सामना करतील असा विश्वास गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे